एकनाथ शिंदे अजित पवारांना धक्का देणार. राष्ट्रवादीचा आमदार शिंदेंच्या गळ्याला. अजित पवारांचे कट्टर समर्थक शिंदे गटात. नेमकं घडलंय काय यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा. पिंपरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि अण्णा बनसोडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. अण्णा बनसोडे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच राष्ट्रवादी पक्षातून झाली. अण्णा बनसोडे हे सुरुवातीला पानाची टपरी चालवायचे, मात्र अजित पवार यांनी त्यांना विधानसभेचे थेट तिकीट देऊन आमदार केले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे एकुलता एक आमदारही फुटला तर राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2014 झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र 2019 निवडणुकीत अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ते पुन्हा पिंपरी मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतात की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. बनसोडे यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे, कारण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. अण्णा बनसोडे यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवणार हे आता येणारा काळच स्पष्ट करेल. अशाच राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.